सर्वांना नमस्कार. नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओचं टायटल बघूनच तुमची उत्सुकता वाढली असेल आणि बऱ्याच जणांना ह्या प्रश्नांची उत्तरे ॲक्च्युली माहीत आहेत, पण संपूर्ण त्यांची जंत्री करायचा किंवा एकत्र करायचा मी प्रयत्न ह्या माध्यमातून करणार आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला स्पष्ट करतो की इंजिनियरच टॉप करतात. एम पी एस सी किंवा इव्हन यू पी एस सीचं जरी उदाहरण घेतलं तरी हा आत्तापर्यंतचा एक प्रगात आहे, पण हे माझं मत नाही. इंजिनियरच टॉप करतात किंवा करू शकतात असं काय मोनोपॉली नाही आहे इंजिनिअरिंगच्या लोकांची. आणि मी हे स्वतः का सांगायचं निवडलं तर अनेक म्हणजे मी स्वतः तो म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, म्हणजे ते जवळून मी न्याहलेलं आहे स्वतः इंजिनियर असल्यामुळं. आणि त्यामुळं म्हटलं अन्य जे ब्रांचेसचे किंवा अन्य ज्या शाखांचे जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना एक कळावं हे नेमकं प्रकरण काय आहे, म्हणजे हे लोकच टॉप करू शकतात का. आता बघा, टॉपच असं नाही आहे, पण त्या पूर्ण लिस्टवर मेरिट लिस्टवर इंजिनियर लोकांचं, मग ते एस टी आयची लिस्ट असू दे, एस ओची असू दे किंवा तुम्ही राज्यसेवेची, करून बघा कुणीतरी ॲनालिसिस एकदा, मग तुम्हाला कळेल ते काय प्रकार आहे. तो टॉपला येतात म्हणजे फक्त टॉपला जाऊन बसतात असं नाही आहे ते. तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओचा अगोदर उद्देश सांगतो काय आहे. तर त्या लोकांची म्हणजे इंजिनियर लोकांची जडणघडण कशी झालेली असते आणि ती जडणघडण स्पर्धा परीक्षेत उतरल्यानंतर कशी कामी येते किंवा त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला कशी पूरक असते. सिलेबस सेम असत नाही, उलट भिन्न असतो एकदमच, म्हणजे खूपच वेगळा सिलेबस आहे तो इंजिनिअरिंगचा आणि इथं. मग बऱ्याच जणांना वाटतं की ह्युमॅनिटीज म्हणजे मानवी शाखा असतात, म्हणजे कला किंवा कोणती आर्ट साईड, तर त्यामध्ये हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमी वगैरे असतात. इंजिनिअरच्या लोकांना इकॉनॉमी अवघड जातं, म्हणजे असे बरंच काय काय चर्चा चालू असतात. पण तरीसुद्धा एक लक्षात घ्या, तर 2014 ते 2019 जर आपण ती लिस्ट बघितली तर मला वाटतं अभय सिंह मोहिते यांच्यापासून ते अगदी आत्ताचे प्रसाद चौगुले इथंपर्यंत ती लिस्ट आहे. आणि 14 अभय सिंह मोहिते, नंतर 15 अतुल कानडे, परत 16 भूषण आहिरे, नंतर मग रोहित कुमार राजपूत किंवा काय जो क्रम आहे तो, आणि चौगुले जे आहेत किंवा त्यांच्या अगोदर आशिष बारकुल. तर ह्यातले तर ते आशिष बारकुल आणि जे रोहित राजपूत आहेत तर ते दोघं सी ओ पीचेच ग्रॅज्युएट आहेत असं कळतं. तर तुम्ही लक्षात घ्या काय हा प्रकार आहे तो, हा काही योगायोग नाही आहे लक्षात घ्या, म्हणजे काहीतरी जुळवून कुणीतर आणल्यासारखं किंवा काय असा प्रकार नाही आहे. तर तुम्ही सर्वांनी गांभीर्यानं हा विचार करावा म्हणून हा विषय मी पुढे घेऊन आलेलो आहे. म्हणजे फक्त काही इंजिनियर लोकच परीक्षा देतात ही एम पी एस सी यू पी एस सी असं नाही आहे, पण त्यांची जी जडणघडण आहे ती कशी झाली आणि ती कशी आता पूरक ठरत्या हे मला ह्यातनं उलगडायचं आहे. आणि लक्षात घ्या, सुरू अगोदरच सांगतो की नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा कॅन्डिडेट महाराष्ट्रात पहिला यावा किंवा त्यानं टॉप करावं तर आनंदच होईल मलासुद्धा, किंवा कुणाला सगळ्यांना आनंद होईल. का तर एका क्षेत्राची मोनोपॉली कुठेही घातक असते, पण ती मोनोपॉली त्यांची का झालेली आहे टॉप पोस्टना, तर त्याला कारण त्यांची मेहनत आणि करायची कसं पद्धत आहे ते तुम्ही एकदा बघा. आणि मी सुद्धा आता समजा माझ्याकडे क्लासमध्ये विद्यार्थी असले ना तरीसुद्धा मग जवळून आम्ही बघतो ना हा इंजिनियर तो कोण, ॲग्रीचा ग्रॅज्युएट आहे तो, आर्ट आहे कोण आहे काय आहे. तर तिथंसुद्धा त्यांचं आहे ना दररोजचं टाइम टेबल किंवा आखून त्यांना दिलेलं असतं आपण कामाला किंवा टेस्टला ते कसं बघतात किंवा बोजा एकदम अभ्यासचा टाकला तर कोण मागं सरतं हे मी स्वतः ग्राउंडला अनुभवत असतो. आणि मग एकदा विचार मनात आला आपण एक सगळ्यांसाठीच बोलावं ॲक्च्युली, मग मी सुद्धा क्लासमध्ये आहे ना प्रत्येकाला इंजिनिअरिंगसारखंच ट्रीट करतो. का तर मी स्वतः आलो आहे, कुणाला वाटतं ते ॲटोक्रॅटिक किंवा डिक्टेटर आहे किंवा कडक पद्धतीनं, तर ते बघा त्याशिवाय रिझल्ट येत नाही लक्षात घ्या तुम्ही. तर त्यांना ती सवय लावायची असते, भिनवायचं असतं. तू जर इंजिनियर नसला किंवा तिकडं
ज्या प्रकारे त्याला सवय लागलेली असते ती कमी कालावधी 2-4 महिन्यात माझ्या संपर्कात सुरुवातीच्या काळातच मी ते आणायला बघतो अगदी डे वन पासून. तर त्याची कारणं काय आहेत तर त्याचं बघा मी एक डिस्कशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे, लक्षात घ्या. तर मग टॉपर येण्यासाठी इंजिनियरच पाहिजे का? बिलकुल नाही. ते याचं उत्तर नो, अजिबात गरज नाही. तर काय पाहिजे मग? तो कसा घडला किंवा त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या अन्य कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यात असल्या पाहिजेत, लक्षात घ्या. तुम्ही सर्वांनी मी काय जी गोष्टी सांगतोय त्या स्वतः ॲडॉप्ट करायला सुरुवात करा, तर तुम्ही यशाच्या जवळ जाल किंवा त्यांना टक्कर देऊ शकता, फाईट देऊ शकता. तर हे त्यांच्यामध्ये कसं घडतं आपण जरा उलगडून बघूया. तर एक लक्षात घ्या, तुम्ही जर इंजिनिअरिंगच्या कोर्सचे डिटेल्स जर बघितले ना, तर 4 वर्षांचं इंजिनिअरिंग असतं, 8 सेमिस्टर्स असतात आणि एका सेमिस्टरला 6 विषय असतात. तर आतासुद्धा तसंच चालू असेल, तर माझ्या काळापासून मी बाकी बघत आलो ते मी तुम्हाला सांगतोय, पण ते तसंच आहे. म्हणजे 6 महिन्याची 1 सेमिस्टर त्याला 6 विषय, म्हणजे वर्षात हे 12 विषय हँडल करत असतात विद्यार्थी, आणि 4 वर्षात 48 विषय. पण तुम्हाला वाटेल की मग 6 नाहीत आणि हे तर विषय झाले फक्त. पण आता बघा, 1 विषय असल्यावर काय होतं त्या बाबतीत, मग त्याची एक त्या विषयात आहे ना म्हणजे थेरॉटिकल काही लेखन असतं किंवा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करायचे असतात, काय पेपर केवळ ड्रॉईंगचे असतात. आता समजा मी बीई मेकॅनिकल आहे तर मला तिकडचं जास्त माहीत आहे, पण रूम पार्टनर जे बीए कॉम्प्युटर सायन्स किंवा जे होते तर ते सुद्धा आम्ही बघायचो ना, तर त्यांना सुद्धा प्रॅक्टिकल वर्क असतं. म्हणजे फक्त विषय नाही, लक्षात घ्या हे 6. मग 1 विषयामध्ये काय असतं, त्याच्यात एक थेअरी असू शकते प्लस त्यात प्रॉब्लेम असू शकतात. काय टोटली ड्रॉइंगचा विषय असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जर असले तर थेअरी ऑफ मशीन सारखा किंवा अनालिसिस ऑफ मेकॅनिकल एलिमेंट किंवा कसं बघू आपण ते. तर तो विषय असला ना तर त्यामध्ये एक तर लिखाण किंवा प्रॉब्लेम असू शकतात, परत काही विषयांना प्रॅक्टिकल असतं. जसं केमिस्ट्री फिजिक्सचं 11-12 वेळेला असतं बघा, बऱ्याच जणांना माहीत असेल, तशा पद्धतीनं पण 2-2 तासाची प्रॅक्टिकल असतात. परत काही विषयांना ओरल असते, ओरल लक्षात घ्या, ओरल म्हणजे 20 मार्कची किंवा आता काय मला मार्किंग स्ट्रक्चर माहीत नाही, पण इंटरव्ह्यूज असते बऱ्यापैकी ती. म्हणजे ही सवय सेकंड थर्ड इयरपासूनच त्यांना लागते इंजिनिअरिंगच्या, आणि इथं बऱ्याच जणांना आपण येणारी लोक नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे थेट आयोगाच्या पॅनेललाच जातात ना किंवा मॉकला इथं क्लासेसच्या, तर ह्या लोकांना त्या त्या विषयासाठी येणार त्या ओरल टेस्टला जावं लागतं आणि तो सब्जेक्ट पासिंगसाठी पकडला जातो. म्हणजे तुम्हाला ओरलला जर 7 पेक्षा कमी मार्क पडले म्हणजे आमच्या काळात तर ती फेल त्या विषयात. तुम्ही हे लक्षात घ्या, तो एक वेगळा विषय कन्सिडर केला जातो आणि प्रेशराईज होतं ना पहिल्या दिवसापासून, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा 1 सेकंड इयरपासून तरी होतंच 100%. तर हे तुम्ही लक्षात घ्या ते काय असतं. परत वाहिवा असतात, सेमिनार असतो, म्हणजे ते लास्ट थर्ड इयरला 4th इयरला तसं असतं किंवा काय विषयांच्या बाबत सेमिनार टाईप आपल्याला बोलायचं असतं. कम्युनिकेशन स्किल पहिल्याच वर्षाला किंवा एक प्रोजेक्ट घेऊन तिथं एक तुम्हाला एक विषय घेऊन बोलावं लागतं. आता आमच्या काळात त्यावेळा ते बघा आजय जडेजा वगैरे ते सापडले होते त्या ह्याच्यामध्ये मॅच फिक्सिंगच्या टाईपमध्ये, मग तसा विषय मला ते अजून आठवतं, म्हणजे निवडलेला गेलेला होता मी. तर ते मग असं म्हणजे एक वैविध्य असतं बघा त्या अभ्यासक्रमात, म्हणजे सरळ धोपट मार्ग नसतो. म्हणजे ग्रॅज्युएशनला 8ला जसं असतं झाला 7 सब्जेक्ट हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमी आणि परत मग ते मराठीचं लास्ट थर्ड इयरला किंवा MA ला ते मराठीचं 7 सब्जेक्ट असलं काय नसतं. इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरपर्यंत सगळं नवीनच असतं, म्हणजे मागचं त्याचे लिगसी असे काही जास्त सांगता येत नाही, खूप वैविध्य असतं ते. हे महत्त्वाचं आहे बघा. परत वर्कशॉप असतं तुम्हाला मी म्हटलो, किंवा आता आमच्या मेकॅनिकल सारख्यांना तर ते लेथवर वगैरे म्हणजे कठीण खूप काम नसतं, पण ते प्रेशराईज होण्यासारखं असतं, थोडंफार नाविन्य असतं काय म्हणा. किंवा तसं प्रसंग जर मी सांगायला लागलो तर खूप वेळ वाढेल. तर तिथं बॉदरेशन पण बऱ्यापैकी असतं, म्हणजे ॲप्रन नाही घातलं आला शिक्षा, किंवा अगदी अंगठी धरण्याची शिक्षासुद्धा त्या काळात असायची, किंवा डेंजर असतं ते जरा प्रकार. म्हणजे एखादा प्राध्यापक किंवा आहे ना तो डिक्टेटर असल्यासारखा, म्हणजे हुकुमशहा असल्यासारखंच वागणूक मुलांना देत असतो, मग तिथंच सवय लागते. म्हणजे डिसिप्लिनरच म्हणजे पूर्ण असतं ते पहिल्यापासूनच, आणि सुरुवातीच्या बॅचेस तशा गेल्यामुळे त्या कॉलेजमधल्या ती एक रुटीनच पडून जातं ना. मला तर असं आठवतं किंवा आमच्या याच्यामध्ये तर ती घरी प्रेझेंटी जायची, म्हणजे आपण लेक्चरला उपस्थित आहोत का नाही किंवा काय,
तर म्हणजे इतकं ते वॉच सुद्धा असतो बऱ्यापैकी. तर तसं आर्टच्या बाजूला किंवा अन्य जे आहेत ना जे ग्रॅज्युएशनचे समजा काय मार्ग, तर त्यामध्ये असं घडतं का नाही कळीचा प्रश्न आहे म्हणजे. तर हे एक लक्षात घ्या काय प्रकार आहे तो. मग काय होतं ॲक्च्युली, तर ते मुलांचं हेक्टिक शेड्यूल असं असतं ते ॲक्च्युली. समजा आता डिसेंबरला एक्झाम आहे सेकंड सेमिस्टरची, असं एक आपण कन्सिडर करू किंवा त्याच्या अगोदर, किंवा आपण सुरुवातीची घेऊ एप्रिल मेला समजा एक्झाम आहे फर्स्ट सेमची, तर त्यावेळेला तुम्हाला वाटेल की ते पहिल्या दिवसापासून अभ्यास करतात. कोणच इंजिनिअरिंगचा स्टुडंट पहिल्या दिवसापासून अभ्यास करत नाही हे लक्षात घ्या. त्याला ते दररोजचं प्रॅक्टिकल आणि ते लिहायचं आणि हे त्यातच तो गुरपडून जातो म्हणजे. हे तुम्हाला सांगतो ना असतं तसं काम ते. आणि मग काय असतं एक्झामच्या अगोदर आहे ना, एक सव्वा महिना 30 दिवस 40 दिवसाचा दिवस पी एल असते म्हणजे प्रिपरेशन लिहू त्यावेळेला असायची किंवा आत्ता पण असते. तर त्यावेळेला मात्र काय नसतं कॉलेजमध्ये, कोणाचं काही इनकम्प्लीट राहिलं असलं तर तेवढंच, पण पूर्ण वेळ मग त्या अभ्यासाला लागतात म्हणजे महिनाभर अगोदर. आणि महिन्यात हे 6 विषय संपवतात तुम्ही लक्षात घ्या. आणि ते विषय म्हणजे काय हिस्ट्री पॉलिटी जॉग्राफी असे नसतात म्हणजे. हे हिस्ट्री कुणाला पण वाचून कळू शकतो, तिथं नाही कळू शकत तिथले विषय. तरी आता ते यादीमध्ये दिली तर म्हणजे ते म्हणजे तसं प्रकार वेगळा असतो, तो एकदम नवीन असतो प्रकार. त्यामुळं ते स्वतः लायब्ररीत जाऊन ते पुस्तकातनं काढून त्याच्या मी नोट्स बनवून, आणि आयती वगैरे पुस्तकं नसतात बऱ्याचदा, आणि असली तरी ती पेपरात जास्त उपयुक्त येतील का नाही म्हणजे. 6 पैकी 1-2 विषयाचं असतं ते, 4 विषयांचं त्यांनाच मनानं करावं लागतं ते. मग प्रत्येकाची पद्धत एक भिन्न असते म्हणजे. ते सांगतो तुम्हाला कसं म्हणजे, त्यांना कसं आहे एकच विषय एका रात्रीत सुद्धा म्हणजे पास होण्यापुरता मी कसा खेचू शकतो हे त्यांना चांगलं अनुभवातनं कळलेलं असतं म्हणजे. आता माझ्याजवळ एवढाच वेळ आहे तर, आणि मला प्रश्नपत्रिका अशी अशी आहे, आणि ते मी सांगतो तुम्हाला प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय ते काहीच करत नाही लक्षात घ्या. आणि हिथं तर आपल्यातली बाकीची लोक 3-3 वर्ष झाले हो तरी पण का फेल होतोय, तरी पण का फेल होतोय, ॲनालिसिस केलं नसतं किंवा रेडीमेड ॲनालिसिस वापरतो. इंजिनिअरिंगला असलं रेडीमेड बेडीमेड काही उपलब्ध होत नाही, ती लोक स्वतः ॲनालिसिस बनवतात. कागदाव नाही बनवलं तर त्यांचं डोक्यातच फिट बसतं म्हणजे. गेल्या वर्षाच्या 4 प्रश्नपत्रिका ठेवूनच ते बघतात आणि मला इथलं उचलायचं आता संभाव्य प्रश्न असा येऊ शकतो हे त्यांना अगदी पहिल्या एक्झामपासूनच सवय लागते. हे तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे ते. तर त्या मुलांचं काय असतं ना, टार्गेट काय टॉप करण्याचं नसतं म्हणजे मी इंजिनिअरिंगला टॉपर येईन वगैरे काय येईन. तर आम्हाला सुद्धा एक खूप चांगल्या प्रकारचे मार्क पडलेले आहेत, पण त्यावेळेला आमचा मलाच माहीत नव्हतं आम्ही 6 विषयात पास होणार आहे का नाही, ऑल क्लिअर त्याला म्हणतात म्हणजे. लक्षात घ्या म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे. तर आणि तणाव कसा असतो तुम्हाला सांगतो, जर आता मार्क्स बघितले आता आम्हाला सुद्धा थ्रूआउट चांगली मार्क आहेत एकदम अकॅडमिक, पण मला अजून एकदा प्रसंग आठवतो सेकंड इयरचा किंवा काय असेल. आता माझा मी आणि माझा एक मित्र महेश पाटील नाव त्याचं, तर आम्ही दो गर्दी झालेली असते ते लेझर लावतात त्या तुमच्या नोटीस बोर्डवरती, आणि आम्ही ते बघत होतो रिझल्ट काय लागला म्हणजे. बघा ना मी तुम्हाला बोलल्यासारखं पास होण्याचीच भ्रांत असायची. तर बघत असताना त्या इतकी गर्दी उसळलेली होती त्यामध्ये मी त्याचा ऑल क्लिअर बघितला होता रिझल्ट नक्की. आणि त्यानं माझा हे तुम्हाला वाटेल काय तर स्टोरी क्रिएट करतोय तसं नाही आहे ते. तिथं एवढा ताणच आलेला असतो तो, खालून वर बघत असताना ते एकमेकांचा आम्ही बघितलेलो ऑल क्लिअर, तेवढ्यात आम्ही त्या गर्दीतनं बाहेर पडलो. आणि नंतर मग त्याने मला माझं त्याला सांगितला की रिझल्ट, आणि मग आम्ही ते निवांत सगळं गर्दी ती निवडल्यावर ते बघितलं तर ते आम्ही दोघं ऑल क्लिअर होतो. तर मला ह्यातनं काय सांगायचं आहे, तर तणाव असतो बघा तिथं म्हणजे अशा प्रकारचा जाम तणाव असतो म्हणजे पास होतोय का नाही. मग त्या म्हणजे त्यांना त्या दिवसापासून प्रेशर हँडलिंगची सवय लागते, ह्या खूप महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे. ते घाबरत नाहीत कोणता. दुसरा एक मला प्रसंग तसाच एक सांगेन आता एक जास्त आठवला म्हणून. एका पेपरला मला वाटतं ॲनालिसिस ऑफ मेकॅनिकल इलिमेंट हा आहे आपल्या ग्रॅज्युएशन म्हणजे बी ई मेकॅनिकलसाठी. तर तिथं ते एक्झाम हॉलसुद्धा एक मोठा असतो, 200-500 मुलं बसतील असा म्हणजे असा टेबल आणि खुर्ची आणि त्याच्यावरती तो आणि तर आणि स्टूल असतो बसायला, खुर्ची पण नाही. आणि तिथं काय झालं होतं, कोण जो आता एंट्री पहिल्यांदा करेल तो फेलच होणार म्हणजे असं. आणि मागं सगळी उभं राहिलेली बरोबर. तर ते पेपर सर घेऊन येईपर्यंत आहे ना कोण आता एंट्री करत नव्हतो, पण एकदम परत आत 8-10 जणांनी केली. तर म्हणजे तिथंपर्यंत त्यांना तणाव आलेला असतो म्हणजे मी पास होतोय का नाही. आता सोडा बाहेर गेल्यानंतर ते टॉपचे मार्क 70, 72, 75 सुद्धा 100 पैकी पडलेले, पण इन्सेक्युअर कसं असू शकतं, तर त्याची झलक बघा ह्या काळात त्यांना मिळत असते. आणि मग त्यांना इथल्या इन्सेक्युरिटीची काय फरक नाही पडत म्हणजे एम पी सीतल्या, त्यांना माहीत असतं ते काय करायचं, त्या गोष्टीवर उपाय माहीत असतात. हे मला सांगायचं होतं ह्यातनं. तर हा एक मुद्दा लक्षात घ्या.
मग त्यांना काय ती गोष्ट शिकवते, मला 6 विषय संपवायचे आहेत आणि 1.5 महिना आहे पीएलचा, तर मग प्रॉपर मी प्लॅनिंग कसा करीन, टाईम मॅनेजमेंट कसा करीन, शॉर्ट नोट बनवायचे असले तर मी कसा बनवीन, त्याचं मी रिव्हिजन कशी करीन, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही काय मुद्दे, हे त्यांना प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटीज ठरवायची ही सवय त्या काळापासूनच लागत आलेली असते पुढं. तर आता बघा, आणि हे मग कसं घडतं, तर विदाऊट PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन शिवाय इट इज म्हणजे त्यांना शक्यच नसतं ते, त्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन रेटूनच त्यांना लक्षात येतं की बाबा मला इथं 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 हे प्रश्न अपेक्षित आहेत येणाऱ्या त्या पुढच्या एक्झाममध्ये, किंवा ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातूनच मॉडेल ॲन्सर डोक्यात ठेवलेले असतात आणि त्याच्या आधारेच त्या नवीन प्रश्नात ते कोंबतात कुठं पण, हे लक्षात घ्या. त्यांना चांगलं स्किल असतं ते, म्हणजे डेव्हलप झालेलं असतं ते डे बाय डे, तर हे लक्षात घ्या. आणि विदाऊट पेपरचा जुन्या बघितल्याशिवाय किंवा त्याचा ॲनालिसिस केल्याशिवाय सिंगल इंजिनियर होऊ शकत नाही बघा, तो ज्या वेळा तो बाहेर पडतो तर हा प्रकार तो करून आलेलाच असतो, हे लक्षात घ्या. आणि ते काय असं चाच पडत बसत नाही, मनात आणलं तर अर्धा तासात सगळं ते ॲनालिसिस संपवून टाकतात, हे पण एक लक्षात घ्या. तर आता बघा, आणि मगाशी मी बोललो तुम्हाला की हिस्ट्री पॉलिटी जॉग्राफी इकॉनॉमी अशा टाईपचे सब्जेक्ट नसतात, दर सब्जेक्ट हा भिन्न असतो. म्हणजे आता आपल्याला बघा राजेश्वर मुख्याला रिमोट सेन्सिंग आहे म्हणजे इतका अवघड नको, किंवा सायन्स टेकचा भाग चौथ्या पेपरमधला GH बऱ्यापैकी कोणाच्या नावडीचा असतो, अहो तो आता त्यातला एनर्जी टॉपिक किंवा बाकीचे टॉपिक सगळं ते इंजिनिअरिंगला आहे. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला जे नको वाटतं ना, नको दिलेला माल ते त्यांना तिथं करून आलेले असतात ते, त्यामुळं त्यांना हिथं फडशा पाडायला काय सोपं जातं ते, म्हणजे तिकडं शिकारी मोठ्या केलेले असतात त्यांनी, त्यामुळे हिथं तर त्यांना सॉफ्ट म्हणजे खूपच साधे शिकारी असतात, मला असं म्हणायचं आहे ते, तुम्हाला कळेल काय गोष्ट आहे ते. तर बघा ही एक गोष्ट. दुसरी मग अशी मी ओझरता उल्लेख केला शिस्त डिसिप्लिन, अतिशय डिसिप्लिन वर्क चालतं तिथं आणि त्यांना एक पद्धतशीर पद्धतीनं ते पुढं जात असतं, त्यामुळं लक्षात घ्या. आणि जर घंटागळ्या कोणी खाल्ल्या ज्याला DC म्हणतात म्हणजे डिसकंटिन्यू किंवा तो फेल झाला तर तोसुद्धा आहे ना धक्के खात मागणं पोचतोच नीट, म्हणजे ती गोष्ट त्याला चुकलेली नाही, ते ॲनालिसिस करणं, ते प्रॅक्टिकल पूर्ण करणं आणि मगच येणं आणि तर मगच येतो तो, हे लक्षात घ्या. परत ह्या एवढ्या सर्वात दरम्यानच्या परिस्थितीत त्यांना ॲनालिटिकल त्यांचा ॲप्रोच घडत असतो, म्हणजे ॲनालिटिकल माइंड त्यांचं घडतं असं आपण म्हणून, विश्लेषण करायची क्षमता त्यांच्यात वाढत असते, म्हणजे त्यांना वाढत असते म्हणण्यापेक्षा ती कल्टिवेट होत असते असं आपण म्हणू, आणि ती हाय मोडला जाते BE लास्ट इयरला वगैरे असताना. तर ही एक क्रिटिकल ॲप्रोच तयार होतो, म्हणजे इनपुट आउटपुट बघितल्याशिवाय ते बाकीचं काय करत नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांना सब्जेक्टची काय देणं घेणं नसतं, म्हणजे माझ्या हा आवडीचा हा नावडीचा आलं पुढं फडशा पाडणं, मला हे पास व्हायचं आहे 7 सब्जेक्ट संपून, हे त्यांच्या तेवढं डोक्यात फिट बसले असतं. त्यामुळे दुसरी गोष्ट, त्यांना इच्छा नसताना ते बसू शकतात, लक्षात घ्या तुम्हाला, कुणाला वाटत असतं की रात्रभर जागाव किंवा काय, जर नाईट मारणे ज्याला म्हणतो ना तो प्रकार त्यांनी केलेला असतो, म्हणजे उद्या आता समजा पेपर आहे 2 वाजता, म्हणजे कधी बऱ्याचदा 2 हे वगैरे पेपर असतो, तर उद्या दुपारी 2 जर पेपर असतो तर तो सुटतो 5 पेपर, बरोबर. मग 5 पेपर सुटल्यानंतर जे झोपायचं ते डायरेक्ट 8 उठायचं, म्हणजे 3 समजा 8 जेवायला, म्हणजे आंघोळ करायची जेवायला जायचं रात्री 8, ते 8 ते 9 इकडे तिकडे टाईमपास झाला, जे 9 बसायचं आहे ना ते डायरेक्ट पेपरलाच जायचं उठून, किंवा ते सकाळी आंघोळ वगैरे करून, म्हणजे ते 2, म्हणजे ह्याला म्हणायचं नाईट, म्हणजे लक्षात येतं काय म्हणतोय, म्हणजे त्या लोकांना अशी सवय असते. आणि ह्या नाईटमध्ये ना 8-10 वेळा ते एका सब्जेक्टचे रिव्हिजन करतात त्या झालेले, आणि मग त्यांना ते पासिंगपर्यंत जातं, ते स्कोरसुद्धा होण्याची शक्यता खूप कमी असते, पण अशा त्या सलग 10-12 दिवस नाईट मारत असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या पण क्षणाला आपलं इथं एकदा जागरण झालं साध्या सामान्य लोकांचं, मग ते किंवा जरा थोडाफार अभ्यास 10-12 तास तर कॉलर टाईट, असं नाही चालत तिथं तर ते रुटीनचा भाग आहे तो, हे मला सुचवायचं आहे तुम्हाला. दुसरी आता एक बघा गोष्ट, मी जे म्हणलो मग अशी, आम्हाला पास नापास होतोय काय असं वाटायचं जरी चांगली मार्क पडली तरी, म्हणजे ते खेळाडूवरतीनं स्वीकारायची बघा एक सवय लागते त्यांना, म्हणजे आणि इंजिनिअरिंगला जर एखादा 3-4 सब्जेक्ट गेले किंवा काय, तर तो दुसऱ्या एखाद्या वर्षी टॉपर आलेला आहे, म्हणजे माझ्या पाहण्यात अशी उदाहरणं आहेत, म्हणजे विजुकेशवरती असते ते, म्हणजे
पराभव झाला तर ताकदीने भिडणं, म्हणजे एखाद्या अटेम्प्टमध्ये त्यांना जर यश नाही तर भेटतं, तर दुसऱ्या अटेम्प्टला म्हणजे आशिष बारकुल वगैरे ते आले टॉपला वगैरे काय, त्याला ही जी आहे ना विजू कशी राखेत न उठायची ही क्षमता येईल, त्यामुळे ते जमलेलं आहे. तर मग त्यांना ते मग का मिळत नाही, मग हे त्यांना आर्ट डेव्हलप झालेलं असतं. मग ही गोष्ट एक आहे बघा. परत एक्झाम एक सवयच बनून जाते हा एक आहे. आणि दुसरं एक सांगतो, तिथं आहे ना काही ठिकाणी थर्ड इयरला फोर्थ इयरला आहे ना ते विषय डिक्लेअरच होतात, म्हणजे निम्मं शिकवतात 20-30% आणि परत ते डिक्लेअरच विषय, डिक्लेअर विषय म्हणजे शिकवलाच ते सर सांगतात तुमचं तुम्ही करा आता डायरेक्ट, किंवा ते ओझरचं सांगतात हे महत्त्वाचं झाला विषय. तर त्यामुळं बघा ना त्यांच्यावर भार पडतो ना डायरेक्ट स्वतः अभ्यास करायचा. तर किंवा काय 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 लोक डिस्कशननं पण करतात पण स्वतः तो भार पडतो, तर त्यामुळं तिथंच त्यांना स्वावलंबी सवय लागते. म्हणजे बऱ्याच मुलं आता इंजिनिअरिंगची इथं क्लास लावताना वगैरे दिसत नाहीत, म्हणजे बऱ्याचदा पण त्यांना ते विषय कळेपर्यंत, आता जर भिन्न विषय असतात म्हणून त्यांना क्लासची गरज पडते ॲक्च्युली, हे हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमी वगैरे काय, पण त्यांना एकदा जर त्यातली क्लू कळाला ना म्हणजे हे ज्योग्राफी म्हणजे हे असंच आहे का बरोबर ठीक आहे, मग ते लॉजिक सगळ्या विषयाला लावतात धडाधडक खाली पाळतात विषय. आता सहा विषय ते जर एका सेमिस्टरचे घुमवू शकत असले सहा महिन्यात म्हणजे ॲक्च्युली एका महिन्यातच PL-च्या, तर मग ह्या MPSC सिलेबसची काय गोष्ट आहे. मग लक्षात घ्या त्यांना 6-9 महिने पुरेसा आहे त्या ताकदीनं. तर म्हणजे आता तुम्ही जर उदाहरणं बघितलं असताना, तर आता बघा मी परवाच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो 93 जन्म तारीख असताना रोहित राजपूत त्या बघा त्या सालात टॉपर आले, किंवा आत्ता प्रसाद चौगुले 95 डेट ऑफ बर्थ आहे साल आहे. तर हे आश्चर्य कोणाला वाटू शकतं, पण ह्यात आश्चर्य काही नाही आहे. ते काय झालेलं आहे, 4th वर्षीपासूनच ती तयारी केलेली आहे, कुणी काही नाही म्हटलं तरी, हे तुम्ही लक्षात घ्या मागे व्हिडिओमधनं बोललेलं आहे. पण त्यांचा थर्ड इयरला फोर्थ इयरला म्हणजे BE-ला जो टेम्पो राहिला होता अभ्यासाचा तोच त्यांनी कंटिन्यू केला MPSC, आणि तिथंच यश भेटलं. मग टू द पॉईंट, मग जवळचा कोणतरी घरातला किंवा कोण असतो किंवा काय, तर तिथून ते कळल्या गोष्टी आणि त्या लगेच त्या इम्प्लिमेंट झाल्या. म्हणजे तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणे हा प्रकार त्यांच्या बाबतीत झालेला आहे, म्हणून ते फर्स्ट अटेम्प्ट तिथं टॉपला गोष्ट गेलेली. तर हे एक तुम्ही गोष्ट घ्या, पण त्यांनी ह्या क्वालिटीज त्यांच्यात कल्टिवेट होत होत गेलेल्या असतात, तर कल्टिवेट झालेले असतात म्हणा फार तर. तर आता बघा दुसरी गोष्ट, त्यांची इंग्रजीची काही भीती नसते, सगळं ते इंग्रजीत म्हणणंच असतं, टेक्निकल असतं ॲक्च्युली गोष्ट ते, पण ते तिथं शब्द वगैरे समजून काय करून तिथं लॉजिक लावून ते डिक्शनरी बघून काय बघून हे एक सवय म्हणा, किंवा इंटरनेट बघायची सवय त्यांना त्या दिवसापासूनच लागलेली असते, त्यामुळे त्याचं काही त्यांना अप्रूप नसतं. म्हणजे अशा काही छोट्या गोष्टी पण तुम्हाला सांगता येतील. परत ते पुस्तकांना अशा जाडजूड गोंजारत नाही बसत, म्हणजे आता समजा हिट ट्रान्सफरचं एवढं पुस्तक आहे तर मग किंवा कुठल्या विषयाचं, तर ते गोंजारत नाही बसत, त्यांना त्याची लगेच 30 पानं कशी करायची पक्क डोक्यात असतं ते, म्हणजे काय त्याला महत्त्व नसतं, म्हणजे अप्रूपच काय वाटत नाही. त्यामुळे इथं बलाढ्य MPSC कुणी पुस्तक काढली ना, तर त्यांना माहीत असतं ही पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं नसतं, हे आधीच माहीत असतं, त्यामुळे त्यांची सुरुवातीच सवय. हां, कुठले प्रश्न येतात काय येतात ते आधी बघून घेतो, झाली ना सुरुवात ॲनालिसिस. तर हे बघा हे गोष्ट आहे, त्यामुळे गोंजारत बसत नाहीत परीक्षा देणारे. हां हे काय ठीक आहे. आता बघा म्हणजे आपण काय जरा बघू, जरा मुद्दा बघू क्रमानं. कमी काळात आउटपुट जास्त काढण्याची क्षमता त्यांच्यात आलेली असत्या, काही कमी काळात लोड जास्त घेण्याची क्षमता त्यांच्यात आलेली असते, परत कितीही वेळ सलग नाईट मारणे अशी त्यांना सवय लागलेली असते, किंवा त्यांच्यात तेवढी कॅपेबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी असते, त्यांना त्याचं काही अप्रूप वाटत नाही, हे विशेष अंगवळणी पडलेलं असतं. त्यांच्या ज्या ओरल असतात ना विषयांच्या, म्हणजे त्या काही जास्त नसतात पण काय असतात, तर त्यांना इंटरव्ह्यू टाईपच तिथं त्या ओरलचे प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या कधी कधी दोघांना बसवून त्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं घेतलं जातं, त्या विषयातलं त्यांना काय काय माहिती आहे वगैरे काय. तर ही त्यांना सेकंड थर्ड इयरपासूनच सवय लागली असते इंटरव्ह्यू, त्यामुळे आयोगाचा इंटरव्ह्यू वगैरे त्यांना त्यांच्यासाठी फारसा ही नसतो, ते टेक्निकल इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे आलेले असतात देऊन. किंवा नोकरीला लागत असताना त्यांना MPSC करायचं काही डोक्यात नसतं समजा इंजिनिअरिंग झाल्यावर, पण समजा त्या नोकरीचा प्रसंग आला तर तिथं काही इंटरव्ह्यू झाल्याशिवाय नोकरीच नाही ना, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना असले इंटरव्ह्यू वगैरे छटछूट आहेत MPSC इंटरव्ह्यू, अशी पण एक गोष्ट असते. तर परत अजून एक बघा रीडिंग काय आहे की ही मुलं आहे ना 10वी 12वीला चांगली मार्क पडल्यामुळं CET-ला चांगली मार्क पडल्यामुळंच इंजिनिअरिंगला आलेले असतात, म्हणजे कष्टाळू असतात 10वीला 12वीला आणि कष्ट करण्याची क्षमता असते, म्हणून तर त्यांनी स्पार्क दाखवलेला असतो 10वी 12वीला, आणि तीच मुलं इंजिनियर होतात नंतर, आणि मग इंजिनियर झाल्यानंतर तीच मुलं मग तुम्हाला लिस्टमध्ये झळकताना दिसतात.
पहिल्यापासूनच 8-10 वीपासून कॅज्युअलपणा केल्यामुळे 10वीला मार्क कमी, परत कॅज्युअलपणा 12वीला कमी, अशी मुलं जास्त तुम्हाला तिकडं दिसणार नाहीत आपल्या लिस्टमध्ये। पण तिथं कोणाकोणाचं परिस्थितीमुळं, आर्थिक म्हणा किंवा स्वतः उडाणपणा केल्यामुळं काही लोकांना 10वी 12वीला मार्क कमी पडले असतात, पण ते परत पण उचल खातात ग्रॅज्युएशनला, आर्टच्या किंवा काय, तशी पण खूप चांगली उदाहरणं आहेत, म्हणजे एकदमच ट्रॅक बदलून गेला आहे, तर अशी पण मुलं आढळतात बघा। तर ते त्यामुळे एक थोडा एक क्रीम वर्गच हा असतो इंजिनिअरिंगचा, इंजिनिअरच्या मुलांचा, आणि तो मग इकडं यश मिळवताना दिसतो, हा एक विषय आहे। तुम्ही ह्यातनं काय शिकायचं आहे लक्षात घ्या, नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या स्टुडंटनी, आणि तुमचं ध्येय का नाही मी हे रेकॉर्ड ब्रेक करीन, ह्या व्हिडिओच्या टायटलमध्ये किंवा ज्या फोटो आहे सुरुवातीला त्यामध्ये जे तुमच्या अभयसिंह मोहितेंपासून ते प्रसाद चौगुलेंपर्यंत सर्व इंजिनियर्स आहेत, तर हा रेकॉर्ड मी ब्रेक करीन। तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर डोक्यात गोष्ट पक्की करा आणि भिडा, मला ज्या लोकांच्या आत्तापर्यंत फोन आलेत किंवा येतात, मी त्या लोकांना किंवा मेसेजेस येतात तिथं त्यांच्या स्पार्क आहे का नाही तिथं मी तो बोललेलो आहे। स्पार्क ह्याचा अर्थ हाच तो, आणि माझासुद्धा नंतरच्या काळात हा प्रयत्न राहणार आहे की बाबा नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा म्हणजे आपलं पण त्यात काहीतरी श्रेय असावं किंवा ते त्या विद्यार्थ्याला मदत व्हावी, तर हे तर टार्गेट आहेच सोडा। त्यामुळे व्हिडिओ मीच करतोय आणि मीच ते आता थोडं डोक्यात घेतलेलं आहे की नाही ते शक्य आहे, इट इज पॉसिबल, आणि कुठली पण गोष्ट इम्पॉसिबल नसते। त्यामुळं नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं सकारात्मक हा व्हिडिओ घ्या आणि ते कसं होत नाही अशा पद्धतीनं मार्गी लागा, कामाला लागा। आणि काय करायचं आहे लक्षात घ्या, हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, त्या गोष्टीतनं ते कसे ताकदवान बनत आलेत, म्हणजे त्यांना ती गोष्ट सवयीनं आणली। आता बघा थोडं एक मी जरा विषयांतर करतो UPSC चं, आता UPSC ला जर तुम्ही गेला, पण आता एक उदाहरण एक माझं घेतो, माझा आता मित्र बघा, समजा आता आम्ही दोघं इंजिनिअरिंगला आपलं 11-12वीला तिकडं विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला होतो, आणि त्यावे म्हणजे शिवाजी सुतार नाव मित्राचं, IRTS आहे सध्या, तर त्याला तो सुद्धा इंजिनिअरिंगला जाऊ शकत होता मी जसा गेलो तसा, तर पण त्यानं ठरवून त्या काळात त्याची बहीण मोठी PSI होती, तर ठरवून तो त्यानं 8 केलं होतं BA हिस्ट्रीमधनं, तर लक्षात घ्या। आणि नंतर तो त्यानं 1 नाही 2 UPSC ची पोस्ट मिळवली, तर इंजिनियर कुठं होता, पण डोक्यात फिड होतं ना यश मिळवायचंच। तसं महाराष्ट्रात सुद्धा UPSC ला सुद्धा फर्स्ट आलेले 1-2 उदाहरणं आहेत, नावं नाही मी घेत पण ते आहेत, आर्ट बॅकग्राऊंड किंवा फर्ग्युसनमधनं आलेले आहेत, फर्ग्युसनला जातात ते मग ठरवून UPSC करायचे असंच डोक्यात असतं ते, आणि मग बाहेर येताना काय तर त्यांचं डोक्यातनं येतं, म्हणजे कुणाच्या बाहेर नाही येतं हा, पण त्याने डोक्यात 10वी 12वीपासूनच ठेवलं असतं, ठरवून ग्रॅज्युएशनला घेतलेलं असतं, मग त्यातनं ऑप्शनलची तयारी वगैरे होईल, मग UPSC चं जरा वेगळे येतात, MPSC ला काय ऑप्शनल वगैरे राहिलेलं नाही, इथं MCQ वगैरे काय सोपी पद्धत आहे ते, त्याच्यामुळे मग ते घुसतात इंजिनियर आणि काढतात पोस्ट मग। तर आता तुम्ही एक डोक्यात काय ठेवायचं आहे, इंजिनियरच टॉप करतात आणि इंजिनियरच करू शकतात, हे खरं आहे का? मग तर ह्याचा निष्कर्ष नाही आहे, तर इंजिनियरमध्ये त्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटमध्ये जी काय गोष्टी कल्टिवेट झालेल्या असतात किंवा परिस्थितीनं त्यांना तसं रफ अँड टफ मजबूत बनवलेलं असतं, त्या क्वालिटीज मात्र अशा यशासाठी कॉम्प्लिमेंटरी किंवा पूरक आहेत, त्या क्वालिटीज तुम्ही आणल्या पाहिजेत, म्हणजे प्रेशर न घेणं, म्हणजे तुम्हाला एका रात्रीसुद्धा काही गोष्टी खेचता यायला पाहिजेत, कमी कालावधी राहिला तर बर्डन नाही घ्यायला पाहिजे, किंवा टेस्ट सतत काय कोणाला घाबरायची गरज नाही, स्वतःला टेस्टिंग त्यांना कसं सतत टेस्टिंग केलं जातं तसं तुम्ही इथं स्वतःला टेस्ट केलं पाहिजे, त्यांना इनपुट आउटपुट शिवाय काय दुसरं सुचत नाही, मी वाचतोय किती मला प्रश्न किती बरोबर येणार हे त्यांच्या सतत माइंडमध्ये असतं, तसं तुमच्या पण असलं पाहिजे। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते जाणवल नेमकं मला काय म्हणायचं होतं, आणि त्या गोष्टी त्या क्वालिटीज तुम्ही स्वतःमध्ये अंतर्भूत करा, नवीन लोकांनी अंतर्भूत करा, जुन्या लोकांनी हितनं सुद्धा रफ अँड टफ बनण्याचा प्रयत्न करा। डिफेन्सिव्ह मोडमध्ये तुम्ही राहिला, बचावात्मक धोरण तुम्ही बाळगलं तर यश मिळणार नाही, आक्रमक असा, ॲग्रेसिव्ह असा, तिथंच तुम्हाला यश आहे। इंजिनिअरिंगच्याच मुलांना यश मिळतं असं नाही, पण तो योगायोग नाही आहे, त्यांच्यात त्या क्वालिटीज होत्या, तुम्हाला त्या क्वालिटीज स्वतः आणाव्या लागतील, तुमच्याच तुम्हाला स्वतः बदल करावा लागेल,
तर तुम्ही यशाच्या जवळ जाल. आणि त्या अर्थानं ही जी परंपरा एम पी सीच्या बाबतीत गेल्या काही वर्ष तयार झाल्या, त्या जो कोणी मोडेल त्याला माझ्याकडनं शुभेच्छाच आहेत आणि प्रत्येकानं तसा प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.